हरे कृष्ण सर्वान, पुनः एक दा स्वागत है। इस्कॉन श्री राधा गोविंद मंदिर खुले अध्यक्ष नामनिष्ठा दास प्रभु यांनी शुरू केले 18 दिवसात भगवत गीता शिकून घ्या या अध्ययन वर्गामध्ये। आज आपला 8वा दिवस, 8वा अध्याय। अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्म योग परमत्वाची प्राप्ती। ओम ज्ञानतिमिरंधस्य ज्ञानंजन शलाकया चक्षुरुमीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री चैतन्य ओमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदामयं ददाति स्वपदान्तिकं। वन्देहं श्रीगुरु श्रीयुतपद्कमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपसाग्रजातं सगण रघुनाथवितं तं सजीवन् साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सगणललिता श्रीशान्खान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांच गौरांगी राधे वृंदावनेश्वरी कृष्ण भानु सुत देवी प्रणमामि हरि प्रिय। वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यो च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। अनंत कोटि कृष्ण वृंद की जय। शिला प्रभुपाद की जय। श्रीमद भगवद गीता की जय। सद्गुरुदेव की जय। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधरा श्रीवासादि गौर भक्त वृंदा। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। नमो विष्णु पदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमद जय पताका स्वामी नामी। नमः आचार्य पदाय नित कृपाय प्रदाय ते गौर कथा धाम दयन ग्राम तारिणी। नमो विष्णु पदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमद भक्ति वेदांत स्वामी नामी। नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणी निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देश तारिणी। हरे कृष्ण सर्वाना, पुनः एकदा स्वागत है। इस्कॉन श्री राधा गोविंद मंदिर खुलेचे अध्यक्ष नामनिष्ठ दास प्रभु यांनी सुरू केल्या 18 दिवसात भगवत गीता शिकून घ्या या अध्ययन वर्गामध्ये। इस्कॉन श्री राधा गोविंद मंदिर बोले ये चे हे अर्चवीर श्री राधा गोविंद यांना साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेऊन मी आजचा अध्याय सुरुवात करतो। इस्कॉनचे संस्थापक आचार्य शिला प्रभुपाद यांनाही मी साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेतो। गुरु महाराज जया पताका स्वामी महाराज यांनाही साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेतो। नमनिष्ठा दास प्रभु ज्यांनी या 18 दिवसात भगवत गीता शिकून या अध्ययन वर्गात सुरुवात केली त्याचाही साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेतो। अनेक कृष्ण भक्त सेवक आहेत जे वेगवेगळ्या सेवा करतात त्यांना माझा सादर नमस्कार। मराठीमध्ये ज्याने मला पुढाकार दिला असे अन्वया माताजी, पूजा माताजी, मनीषा माताजी, ललिता माताजी, मुग्धा माताजी नाही माझा सादर नमस्कार। हरे कृष्ण माताजी। हरे कृष्ण। कीर्ती माताजी जमणार आहे वाचायला की वाचू? हो, मी वाचते। बघा, प्रयत्न करू। हो, अर्जुनाने विचार केलेले हे भाव हे काय आहे? भगवंत भगवंत हे परम पुरुष ब्रह्म समजले। ब्रह्म काही म्हणजे काय? ब्रह्म म्हणजे काय? आत्माला समजलेले काय? कर्माच नाही सकाम। थांबा माताजी, वाचते मी दवा बघा तुम्ही। अर्जुनाने विचारले हे भगवंत हे परमपुरुष ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, सकाम कर्म काय आहे, हे भौतिक सृष्टी काय आहे आणि देवता कोण आहेत, कृपया मला हे समजावून सांगा। 8.2, हे मधुसूदन यज्ञाचा अधिपती कोण आहे आणि या देहामध्ये तो कसा निवास करतो आणि भक्ती भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यू समयी तुम्हाला कसे जाणू शकतात? हरे कृष्ण। हरे कृष्ण हरे माताजी। तर कृष्ण। हरे कृष्ण माताजी, तर आपण काल मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की शेवटचा जो श्लोक होता 7व्या अध्यायाचा, तिथे अर्जुनाने 3 शब्द आपण बघायचे होते। ते कुठले? तर ब्रह्म, नंतर सकाम कर्म आणि शेवटची मृत्यू समय। हे 3 आपण हे शब्द आहेत त्याच्यावर मी तुम्हाला सांगितलं होतं की आपला जो 8वा अध्याय तिची सुरुवात होणार आहे। तर पहिल्या अध्यायामध्ये आपण बघितलं की अर्जुनाने भगवंताच्या समोर आपल्या जे संशय होतं, आपलं युद्ध न करण्याचे जे त्याचे विषाद होतं, 5 जे कारण दिले होते। पुढे आता अर्जुन भगवंताला हे 8 प्रश्न करतात। तर कुठले प्रश्न? तर भगवान इथे अर्जुन काय म्हणतात की
हे परम पुरुष, परम पुरुष म्हणजे ज्याला सगळ्या गोष्टीची माहिती असते, ज्यांना प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असतात, असं परम पुरुष म्हणून इथे संबोधित केलेले आहे. ब्रह्म म्हणजे काय, तो पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आत्मा म्हणजे काय. तिसरा सकाम कर्म काय, हे भौतिक सृष्टी काय आहे, देवता कोण आहे. आणि पुढे दुसऱ्या 8 पॉईंट दुसऱ्या श्लोक मध्ये काय म्हणतात की हे मधुसूदन, मधुसूदन इथे भगवंताने भगवंताला संबोधित केलेले आहे. कारण एका वेळी भगवंताने मधु नावाचा एका असुराचा वध केला होता, म्हणून इथे मधुसूदन नावाचं संबोधन त्यासाठी केलेलं आहे अर्जुनाने. कारण त्याच्या मनामध्ये पण अनेक संशय आहेत जे असुरासारखे, त्याच्या त्याचा प्रश्न त्याला त्याचं कुठेतरी उत्तर पाहिजे, म्हणून मधुसूदन म्हणून त्याने संबोधित केले आहे. नंतर पुढे प्रश्न काय करतात, अधि या यज्ञाचा अधिपती कोण आहे, या देहामध्ये तो कसा निवास करतो, आणि भक्तीमध्ये युक्त झालेल्या मुक्तीसहित तुम्हाला कसे जाणू शकतात. तर हे 8 प्रश्न आता अर्जुनाने भगवंताच्या समोर मांडलेले. आता भगवंत त्याच्यावरती काय उत्तर देतात हे आता आपण अभ्यास करूया. जसं मी तुम्हाला सांगितलं की जे 7व्या अध्यायाचे हे 2 श्लोक आहेत, त्यातून आपण हे शब्द घ्यायचे आहे, आणि हा 8वा आपला अध्याय इथे सुरुवात होतो. तर इथे आता आपण त्याचं उत्तर आता भगवंत काय देतात ते आपण बघूया. तर पहिला प्रश्न काय होता, तर ब्रह्मा म्हणजे, ब्रह्मा म्हणजे आत्मा, म्हणजे प्रत्येक शरीरामध्ये एक जीव असतो जो अविनाशी जिवंत अस्तित्वात असतो. जसं मी तुम्हाला दुसऱ्या अध्यायामध्ये आपण जेव्हा करुणावरती आपण जेव्हा अभ्यास केलो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं आत्माचं काय आहे, तो काय आहे, तो शाश्वत आहे, चिरंतर आहे, तो त्याचा कधी विनाश होते, त्याला आपण शस्त्राने त्याचा कापू शकत नाही, त्याचा कुठल्याही वारा पाणी अग्नी हे भिजवू शकत नाही, त्याला उडू शकत नाही. तर हे आत्मा, ब्रह्मा म्हणजे आत्मा, ब्रह्माचे 3 वेगवेगळे हे आहे, हे 3 वेगळे वेगळे शब्द दिलेले आहेत. म्हणजे इथे ब्रह्मा म्हणून आत्माचं संबोधित केले आहे. म्हणजे आत्मा म्हणजे काय आहे, ते प्रत्येक जीवामध्ये हृदयामध्ये जो आत्मा म्हणून निवास करतो काय, तो जीव आहे, तो अविनाशी आहे, आणि तो जीवंत अस्तित्व आहे. नंतर पुढे भगवंत अर्जुनाचा दुसरा प्रश्न होता, अध्यात्म म्हणजे काय, शरीराचा तो नियंत्रक म्हणजे जीवाचा नित्य स्वभाव. जसं मी तुम्हाला काही वेळा सांगितलं की आपला जो आत्मा आहे त्याचा स्वभाव काय आहे, तो आध्यात्मिक आहे. परंतु आपण जेव्हा भौतिक जगामध्ये येतात तेव्हा जे त्रिगुणी मायेमध्ये आपण जेव्हा बांधलो जातो तेव्हा आपण वेगवेगळ्या कार्य करतात. आपण म्हणतात की आपला जो मन आहे तो स्थिर राहत नाही. मन स्थिर का राहत नाही, कारण का आत्मा जो स्वभाव आहे तो काय आहे, तो आध्यात्मिक आहे. त्याला प्रत्येक वेळा काहीतरी काम त्याला पाहिजे, म्हणून तो आपला शरीराचा नियंत्रक आहे. नंतर पुढे भगवान म्हणतात कर्म म्हणजे काम फलदायी क्रियाकलाप, म्हणजे भौतिक शरीराकडे नेणारी क्रिया. जसं आपण मी तुम्हाला काही वेळा सांगितलं की आपण सकाम कर्म म्हणजे जेव्हा आपण कुठल्याही काम करतात, जेव्हा आपण फळाची अपेक्षा करतात नाही तर कुठल्या तरी आपण दान वगैरे करतात तेव्हा आपण फळाची जेव्हा अपेक्षा करतात तेव्हा तो सकाम कर्म होऊन जातात. इथे या तिसरा प्रश्न उत्तर दिलं. पुढे भगवंत काय म्हणतात, अधिबुद्ध म्हणजे मटेरियल मॅनिफेस्टेशन, म्हणजे भौतिक निसर्ग, म्हणजे आपण ज्या प्रगती भौतिक निसर्गामध्ये आपण भौतिक जगातामध्ये राहतात त्याला भौतिक निसर्ग म्हणतात. पुढे 5वा प्रश्न काय होता की अधिदेव म्हणजे सर्वोच्च देवता कोण आहे, तर विराट स्वरूप ज्यामध्ये सर्व देवी देवता समावेश होता. आपल्याला मला मी काही वेळा सांगितलं होतं की भगवान श्रीकृष्ण त्यांचे पहिले 3 विस्तरण होते, जसं महातत्व म्हणजे कारुणादक्षाय विष्णू, नंतर जेव्हा सृष्टीची निर्मिती होते तेव्हा आपण गर्भोदक्षाय विष्णू म्हणून ते त्याचं विस्तरण होतं, आणि शेवटचे आपल्या प्रत्येक शरीरामध्ये जेव्हा 3रा विस्तरण विष्णू म्हणून होतं तो आपल्या शिरोदक्षाय विष्णू, जो प्रत्येक हृदयामध्ये आत्मा म्हणून स्थिर असतात. परंतु म्हणजे काय आहे, ते प्रत्येक जे काही देवी देवता आहे, अनेक देवी देवताचे आहे, ते प्रत्येक हे भगवंताचे जे विराट स्वरूप आहे त्याच्यात समाविष्ट, म्हणजे अधिदेव कोण आहे, तर भगवान श्री कृष्ण आहे. अधियाज्ञा म्हणजे त्यागाचा आनंद देणारा कोण आहे, तर तो परमात्मा आहे, भगवान श्री कृष्ण आहे. आणि अतियज्ञ कुठे राहतो, तर तो आपल्या सर्वांच्या हृदयात राहतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की आत्मा कुठे राहतो, आपल्या शरीरामध्ये म्हणजे सर्वांच्या हृदयामध्ये. आणि मृत्यूच्या वेळी कृष्णाचं स्मरण कसं करावे, तर काही मी तुम्हाला सांगितलं की आयुष्यभर स्मरणाचा सराव करा. म्हणून जसं आपण 10वी ते 12वीचं मी तुम्हाला जर उदाहरण दिलं तर आपण जे काही आपण सुरुवातीला आपण जे काही अभ्यास करतो तोच आपण जेव्हा आपली जी बोर्डची परीक्षा असते मार्च एप्रिलच्या या महिन्यामध्ये
दहावी आणि बारावीची परीक्षा असतात, तर त्यावेळी आपल्याला तो आपण स्मरण करू शकतो. तर इथे आपली जी आता भौतिक जगामध्ये आपली परीक्षा कुठली आहे, तर ती परीक्षा म्हणजे आपल्या मृत्यूच्या वेळी. कारण आपलं भौतिक शरीर असल्यामुळे आपली जी बुद्धी आहे ती गोंधळलेली असते, आपल्याला कळत नाही, आपल्या गळ्यामध्ये कफ वगैरे होतात. कारण आपण जे शेवटचा जो वेळ असतो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या आपल्याला अंग असतात त्याच्या पीडा होते. म्हणून आपण भगवंताला स्मरण कसं करू शकणार? जसं जर आपण आयुष्यभर जर आपण त्यांना स्मरण नाही केलं तर आपण मृत्यू वेळीही त्यांचं स्मरण करू शकत नाही. म्हणून भगवंत काय म्हणतात की जर तुम्ही प्रत्येक वेळा आपण भगवंताचं स्मरण केलं तर आपण मृत्यूच्या वेळीही त्यांचा स्मरण करू शकतात, असं या अर्जुनाने जे 8 प्रश्न मांडले होते त्याच्यावरती भगवंतानी इथे उत्तर दिलेले आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण 8.3 श्री भगवान म्हणाले, अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हटले जाते आणि त्यांच्या नित्य स्वभावाला अध्यात्म असे म्हणतात. जीवांच्या प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या कार्याला कर्म किंवा सकाम कर्म असे म्हणतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तसं मी तुम्हाला सांगितलं की सकाम कर्मकांचे काय म्हणजे त्या उत्पत्ती कारण असण्यास जे कार्य किंवा ज्यामुळे आपल्याला भौतिक जगामध्ये आपण बांधलेलो जातो त्याला सकाम कर्म म्हटलेले आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण 8.4 हे देहाकृतांवर निरंतर परिवर्तनशील असणाऱ्या भौतिक प्रकृतीला अधिभूत असे म्हणतात. चंद्र सूर्यासारख्या देवतांचा समावेश असणाऱ्या परमेश्वराच्या विराट रूपाला अधिदेव असे म्हणतात आणि प्रत्येक देहधारी जीवामध्ये परमात्मा रूपाने मी पुरुषोत्तम भगवान वास करतो आणि मलाच अधियज्ञ यज्ञाचा अधिष्ठाता असे म्हटले जाते. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की जे भगवंताने अर्जुनाचे वेगवेगळे प्रश्न होते तिथे भगवंताने आपल्याला अधिभूत म्हणजे जो भौतिक प्रकृती आपण जो निसर्ग आहे तो प्रत्येक वेळा तो परिवर्तनशील आहे. परिवर्तन हा जगाचा नियम आहे असं आपण काही वेळा आपण ऐकलंय. तर निरंतर जे देहा त्यावर जे निरंतर परिवर्तन असणाऱ्या भौतिक प्रकृतीला अधिभूत म्हणतात आणि चंद्र सूर्यासारखाही देवताचा समावेश होतो. कारण चंद्र आणि सूर्य हे भगवंताचे डोळे आहेत आणि असणाऱ्या परमेश्वर विराट स्वरूपाला अधिदेव असं म्हटलेलं आहे आणि प्रत्येक देहाधारा जीवामध्ये परमात्मा रूपाने मी पुरुषोत्तम भगवान वास करतो. पुरुषोत्तम म्हणजे प्रत्येक पुरुषामध्ये जो उत्तम आहे त्याला पुरुषोत्तम आणि मलाच अधिजग्ञ म्हणजे यज्ञाचा अधिष्ठ असे म्हटलेले जातात. इथे तुम्ही याला उदाहरण ही खूपच सुंदर दिले आहे. जसं इथे एका सुरवंट जेव्हा त्याचं परिवर्तन होतं तेव्हा काय होतं तो फुलपाखरूचा होतो. म्हणजे आपला जो भौतिक प्रकृती आहे ती निरंतर परिवर्तनशील आहे. आपलं शरीरही आपण रोजच आपल्या शरीरमध्ये परिवर्तन होत आहे असं म्हटलेले गेले आहे की 7 वर्षानंतर आपल्या प्रत्येकाचे कोष असतात आपल्या शरीरामध्ये कोष असते ते पूर्ण बदललेले जातात. म्हणजे जर आपण असं त्याला समजायचं असेल तर जर आपण एका 35 वर्षाचे नाहीतर आपण 28 वर्षाचे झाले तर आपला जो पूर्ण शरीर आहे तो 4 वेळा जे किती कोष आहे आपला कोष आहे आपल्या शरीरामध्ये ते पूर्ण बदललेले गेले. प्रत्येक 7 वर्षामध्ये आपला जो पूर्ण शरीर आहे त्याचे जे कोष आहे वेगवेगळे छोटा छोटा कोष तो परिवर्तन होऊन नवे होऊन जातात असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण 8.5 अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाति समद्भाव याति नास्त्यत्र संशयः. जो मृत्यू समय केवळ माझे स्मरण करून आपल्या देहाचा त्याग करतो तो लगेच माझ्या स्वभावाला प्राप्त होतो यात मुळीच शंका नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. तर आपण आपण जो शेवटचा जो 8वा प्रश्न होता त्यावरती तिथे आता भगवान पुढे काय त्याच्यावर उत्तर देतात की आणि मृत्यू समय काय होतो तर आणि जो मृत्यू समय केवळ माझं स्मरण करून आपल्या देहाचा त्याग करतो लगेच माझ्या स्वभावाला प्राप्त करतो यात मुळी शंका नाही. इथे तुम्हाला उदाहरणही आपण भीष्म पितामाचं दिलेलं आहे. तुम्ही बघू शकतात की स्वतः भगवान श्रीकृष्ण इथे जमलेले आलेले आहे. कारण भीष्म पितामह हे तेही श्रीकृष्ण भगवानचे ते भक्त होते परंतु ते अधर्माच्या बाजूमध्ये होते म्हणून ते युद्ध केलं त्यांच्या सोबत. इथे तुम्ही नारद मुनी आणि वेगवेगळ्या संत महात्माला बघू शकता. तर जेव्हा
भगवंत जेव्हा भीष्मदेवाने आपला देह त्याग केला, कारण त्याने इच्छा मृत्यू होती. तुम्हाला माहित असे की जेव्हा जानेवारीच्या महिन्यामध्ये आपण जेव्हा मकर संक्रांत येते, त्यावेळी आपला मकर राशीमध्ये जेव्हा संक्रांत हो, म्हणजे त्यावेळी आपण उत्तरायण म्हणतात. उत्तरायण म्हणून सूर्य आहे तो उत्तर दिशाने तो प्रयाण करतो, म्हणजे ज्यावेळी जो मनुष्य देह त्याग करतो परत या पृथ्वी तलावरती येत नाही. तर इथे या श्लोकाचं हेच तात्पर्य आहे की जे जो मृत्यू समय केवळ भगवंताला स्मरण केलं आहे म्हणून तो भगवंताचा स्वभावाला प्राप्त झाला होता, असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. अहन्यहनि भूतानि गच्छन्तीह यमाला शेषास्तीरम स्थिरत्वमिच्छन्ति किमाचार्यमत परम. शेकडो आणि हजारो जीव प्रत्येक क्षणे मृत्यूला भेटतात, परंतु एक मूर्ख प्राणी तरी स्वतःला मृत समजतो आणि मृत्यूची तयारी करत नाही. ही जगातील सर्वात अद्भुत गोष्ट आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. तर अर्थात जसं आपण पहिल्या दोन श्लोकामध्ये जेव्हा आपण मृत्यूचा प्रश्न केला होता तेव्हा भगवंताने प्रश्नाचं उत्तर दिला, दुसऱ्या श्लोकामध्ये 8.5 मध्ये भगवंताने उत्तर दिला की जेव्हा आपली मृत्यू वेळी होते तेव्हा काय आपण केलं पाहिजे. तर इथे आपल्याला एक महाभारतचं इथे आपल्याला एक कथा आहे. जसं तुम्हाला माहित असेल की जेव्हा पांडवांना जेव्हा अज्ञातवास दिलं होतं तेव्हा ते जंगलामध्ये फिरत होते त्याच्या आईसोबत, कुंती मातासोबत. तर एका वेळी त्याच्या आई कुंती माताला ताण लागेल म्हणून त्याने आपल्या अर्जुनाला सांगितलं की कुठेतरी इथे जवळ नदी की विहीर असेल तर तिकडनं तू माझ्यासाठी पाणी घेऊन. तर इथे अर्जुन आपले नदी असते तिकडे तो पाणी भरायला येतो, पण त्यावेळी यक्ष नामाचं एक हे असतात, त्याचा अधिपत्य असतात, त्याची ती वेड असतात, कारण प्रत्येक लोकांची वेगवेगळी वेड असतात. तर तेव्हा यक्ष म्हणतो की जर तुला पाणी पाहिजे असेल तर तू माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. तर अर्जुन त्याचं उत्तर देत नाही म्हणून तो इथे अर्धमूर्छित होऊन पडून जातो. नंतर भीम येतो, नंतर नकुल आणि सहदेव, हे चार तुम्ही बघू शकता ते इथे पडलेले आहे. शेवटची महाराज युधिष्ठिर इथे येतात आणि यक्ष त्याला प्रश्न करतात की सर्व ह्या भौतिक जगातला सर्वात अद्भुत गोष्ट कुठली आहे. त्याच्यावरती युधिष्ठिर महाराजाने या प्रश्नाचं उत्तर दिलं की जगातली सर्वात अद्भुत गोष्ट म्हणजे कुठली आहे, तर म्हणजे शेकडो आणि हजारो जी प्रत्येक क्षणी मृत्यूला भेटतात, परंतु एक मूर्ख प्राणी तरीही स्वतःला मृत समजतो आणि मृत्यूची तयारी करत नाही, जगातली सर्वात अद्भुत गोष्ट आहे. तसं मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा आपलं मृत्यू येतं तेव्हा आपण त्याची तयारी करत नाही. जर आपण भगवंताचं नेहमी स्मरण केलं, जेव्हा आयुष्यभर जर आपण स्मरण केलं तर आपली जेव्हा मृत्यू वेळी येते तेव्हा आपण भगवंताचं स्मरण करू शकतात. तर ही सर्वात अद्भुत गोष्ट आहे जी प्रत्येक भौतिक जगात जे जीव आहे ते विसरून जातो आणि फक्त तो भौतिक जगामध्ये जे काय त्याच्या इंद्रियतृप्तीसाठी जे काय गोष्ट इथे आहे त्याच्यावरती त्याला आसक्ती असते, म्हणून तो भौतिक जगामध्ये तो फक्त इंद्रतृप्तीचीच गोष्ट करतो आणि आपल्या मृत्यूची तयारी करत नाही, असा ही या भौतिक या जगातली सर्वात अद्भुत गोष्ट, असा या उत्तर राजा युधिष्ठिरने इथे यक्षलाला दिलं होतं. तर आपणही जर नेहमी भगवंताचं स्मरण केलं तर आपणही मृत्यूवेळी आपण त्यांना त्यांचं शाश्वत धाम गोलकावृंदाकडे आपण पोचू शकतो, असा या श्लोकाचा आणि या कथाचा तात्पर्य आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. 8.6. यम यम वापि स्मरण भावम त्यजन्यन्ते कलेवरम तम तमे वैति कौन्तेय सदा मद्भाव भावितः. हे कौन्तेय, आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो त्या त्या भावाची तो निस्संदेह प्राप्ती करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. तर आता मी आपण तिसऱ्या अध्यायामध्ये आपण मिथ्याचारीचं तुम्हाला उदाहरण मी दिलं होतं, तुम्हाला आठवण असेल की एका साधूचा आपण उदाहरण घेतलं होतं, आपण चित्र बघितलं होतं की साधू जो आहे तो त्याने काय केलं असतं तर आपला जो बाहेरचा जो परिवेश आहे त्याने यम म्हणतात त्याला, ते तो आपल्याला बदलले, त्याने भगवा वस्त्र धारण केलंय, पण कुठेतरी त्याच्या हातामध्ये एक मोबाईल हानी आणि एका हातामध्ये सिगरेट असतात, म्हणजे तो मिथ्याचारी, म्हणजे त्याचा जो विहित कर्म काय आहे
तो त्यांनी केलेला आहे म्हणून तिथे मिथ्याचारी म्हटलेले आहे. तर त्यावेळी आपण भरत महाराज याचा आपण उदाहरण घेतला होता. तर भरत महाराज कोण आहे? तर ऋषभदेव ऋषभ राजाचे ते पुत्र होते, ज्याच्यावरून आपण आता काही दिवसापूर्वी आपल्या भारताचा आपल्या देशाचं नाव भारत करणार आहे, तो भरत राजाचा होता. भरत राजा जेव्हा ते 50 वर्ष पूर्ण झाले, त्याने वनप्रस्थान आश्रम मध्ये जेव्हा प्रवेश केला, तर त्यावेळी त्याने आपला जो काही राजेचा कारभार होता तो आपल्या पुत्रांना दिल्या, आणि ते इथे गंडकी नदी जे नेपाळमध्ये आहे तिथे ते यज्ञ तपस्या करायला निघून गेले. एका वेळाची गोष्ट आहे, जेव्हा एका हिरण ती गर्भिणी असते आणि त्याच्या पाठीमागे एका हिंसक प्राणी पडलेले असतात, तर ती आपला जीव वाचायला इथे पड इथे जंगलामध्ये धावत असते, आणि त्या वेळा हा नदी तुम्हाला दिसते ते ओढण्याचा प्रयत्न करतात, पण कुठेतरी त्याचा बाळ जन्माला येतो आणि आणि ती हिरण तिथे मृत्यू होते. परंतु हा जो नदीमध्ये नदीचा पाणी चालू असल्यामुळे तो हा जो बाळ पिल्लू जो बाळ हिरणचा जो बाळ जन्माला आला आहे त्याच्यावरती राजा भरत याला दया येते, म्हणून तो काय करतो, तो हे बाळ जो हिरण आहे त्याला आपल्या आश्रमामध्ये घेऊन येतो. आणि भरत महाराज ते आपले जे विहित कर्म आहे, कारण आपण जेव्हा संन्यास जेव्हा आपण वनप्रस्थान आश्रम मध्ये असतात तेव्हा आपल्या काय विहित कर्म काय आहे, तर आपल्याला वेगवेगळे यज्ञ करायला पाहिजे, आपण तपस्या केली पाहिजे. परंतु राजा भरत याला आसक्ती असते, म्हणजे तो मिथ्याचारी होऊन जातात आणि तो जो हिरण आहे त्याच्यावरती आसक्ती असते. जेव्हा तो सकाळी उठतो तेव्हा तो इथे तिकडे बघत असतो की हिरण काय कुठे गेला आहे, काय करतो, काय खाल्लं, काय कुठे फिरतो, बाहेर गेले का नाही, माझ्या खोलीमध्येच आहे ना, इथे कुठेतरी त्याच्या हिंसक प्राणीवरती तो हल्ला कोण त्याच्या हल्ला करत नाही, सतत त्याची चिंतात करतात. म्हणून पुढे जेव्हा हिरण तो एकच प्राणी आहे म्हणून तो काय करतो, जेव्हा तो मोठा होऊन जातो तेव्हा कुठे तो जंगलामध्ये निघून जातो. म्हणून एका दिवशी त्याला भरत महाराजांना तो दिसत नाही, म्हणून ते भगवान भरत महाराज त्याला शोधायला जंगलामध्ये फिरत असतात. तेव्हा ते एका डोंगरावरती पोचतात आणि तिकडे त्यांचा पाय घसरून ते खाली पडतात आणि तिथे त्याचा मृत्यू होता. तर जेव्हा मृत्यू होता तेव्हा त्याच्या मनामध्ये काय होतं की ते हिरणाचा होता, म्हणून त्यांचा जो दुसरा जन्म झाला होता तो एका हिरणाचा झाला होता. तर इथे या श्लोकाचा हेच तात्पर्य आहे की आपला देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो त्या त्या भावाची तो निस्संदेह प्राप्त करतो, असा या श्लोकाचा आणि हे या कथाचा तात्पर्य आहे. हरे कृष्ण महाराजजी. हरे कृष्ण 8.7 तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्ध च मय्यर्पित मनोबुद्धिर मामे वैशस्य संशयम्. म्हणून अर्जुन तू सदैव माझ्या कृष्णाच्या रूपात विचार कर, त्याचवेळी तुझे विद्याचे विहित कर्तव्य पार पाड. मला समर्पित केलेले तुमचे कार्य, तुमचे मन आणि बुद्धी माझ्यावर स्थिर केल्याने तुम्ही निःसंशयपणे माझी प्राप्ती कराल. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. तर इथे पुढे भगवंत काय म्हणतात की तू सदैव माझ्या कृष्णाच्या रूपात विचार कर. इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता चैतन्य महाप्रभूचे 500 वर्षापूर्वी जेव्हा आहे ते साक्षात कृष्ण भगवान होते, त्याने जे हरिनाम संकीर्तन आपल्याला दिले आहे, तर आपण नेहमी प्रत्येक वेळी आपण त्याचं स्मरण केले पाहिजे. पुढे भगवंत काय म्हणत, त्याचवेळी तुझे युद्ध विहित कर्तव्य पार पाड. कारण अर्जुन तो क्षत्रिय आहे, क्षत्रियाचा धर्म काय आहे, तर युद्ध करण्याचे. तिथे कुठेतरी अधर्म असतात तिथे धर्माची स्थापना केली, म्हणजे ते तू काय जे काय कर्म करणार आहे ते भगवंताला स्मरण केलं तर तो निष्काम कर्म होऊन जातात. आपण जेव्हा कर्म करतो जेव्हा भगवंताला आपण समर्पण करतात तेव्हा तो कर्मयोग होऊन जातात. म्हणजे तू जे काय कर्म करतात तू मला समर्पित, तुझे मन आणि बुद्धी आपल्याला मन आणि बुद्धीच्या ह्या लढाईमध्ये आपला अहंकार निर्माण होतो जो आपला सूक्ष्म शरीर आहे. आणि जर मन आणि बुद्धी भगवंताला स्थिर केल्याने आपण निश्चिंतपणे निःसंशयपणे आपण भगवंताची प्राप्त करू शकतो, असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण 8.8 अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याती पार्थानुचिंतयन. जो परम पुरुष भगवंताचे ध्यान करतो
त्यांचे मन सतत माझ्या स्मरणात गुंतलेले असते, मार्गापासून अविचलित असतो तो। हे पार्थ अर्जुना, तो माझ्यापर्यंत नक्की पोचतो। हरे कृष्ण। हरे कृष्ण माताजी। तर आता या श्लोकावरती आपण एका सुंदर कथाचा आपण आता मी तुम्हाला सांगतो। तर इथे चित्रामध्ये तुम्ही बघू शकतात की एका अजामिल नावाचे एका ब्राह्मणची कथा आहे। अजामिल नावाचे एका ब्राह्मण होता, तो उच्च कुळामध्ये जन्म झाला होता। त्याचा विहित ब्राह्मणचा विहित काय कर्म काय होतं, तर त्याने वेगवेगळ्या एक यज्ञ केला पाहिजे, तपस्या केली पाहिजे, आणि असं त्याचा जीवन निर्वाह त्याचा उदरनिर्वाह करायचा पाहिजे केला पाहिजे। तर एका वेळेची गोष्ट आहे, अजामिल नावाचा ब्राह्मण त्याला जे यज्ञ आणि तप जे करायचे असतात जे नेहमी त्याच्या घरामध्ये, त्याच्यासाठी तो काय करतो, एका जंगलामध्ये जातो आणि तिथे तिकडनं तो आपल्या यज्ञासाठी जे काय आपल्याला पाहिजे लाकडा पाहिजे की त्यांना फूल फळं जे काही पाहिजे तो घ्यायला एका जंगलामध्ये जातो। पण कुठेतरी तो जेव्हा घरी परत येतो तेव्हा कुठे त्याला एका झाडाच्या पाठीमागे कुठे एका स्त्री आणि पुरुषाचा आवाज येतो। म्हणून तो कुतूहलाने तो बघतो की नेमका पाठी त्या झाडाच्या पाठीमागे काय क्रिया चालू आहे। तर तो बघतो की एका वेश्या स्त्री आणि एका शूद्र पुरुष दोन्ही आपलं मद्यपान केलेले आहे आणि ते अशी वाईट चेष्टा केलेली आहे। म्हणून त्याला म्हणून तो तिकडे जाऊन बघतो की हे नेमकं काय चालू आहे। तर तिथे जाऊन बघतो तर एका जी जी वेश्या स्त्री आहे ते खूपच सुंदर असते। म्हणून त्याचं तो चिंतन करतो, तो तिकडनं निघून जातो आपल्या घरी, आपल्याला जे तप वगैरे करायचं आहे त्याच्यासाठी तो निघतो। पण जसं मी तुम्हाला पूर्वी सांगितलं की ज्या गोष्टीची आपल्याला चिंतन करतात, ज्या गोष्टीवरती ज्या वस्तूवरती आपण चिंतन करतात तेव्हा आपण त्याच्या त्या वस्तूवरती आपण संमोहित होतात। म्हणजे हा जो अजामिला आहे तो त्या वेश्या स्त्रीला बघतो आणि त्याच्यावरती तो संमोहित होऊन जातो आणि घरी जाऊन आपल्या बायकोला सांगतो की नेमकी तू रोजच माझ्यासाठी किती काम करते, तू थकून जात असेल तर तुझ्यासाठी मी एका कामवाली घेऊन येतो, तुझ्या तर ती तुला मदत करेल। आणि दुसऱ्या दिवशी अजामिला हा वेश्या स्त्रीला तो बाजारात कुठेतरी जातो आणि त्याला शोधून आपल्या घरी घेऊन येतो। आणि आणि त्याची जे खूप इच्छा असतात वेगवेगळी त्याने हे मांडलेली असतं की मला हे वस्तू पाहिजे ते वस्तू सर्व तो घेऊन येतो आणि त्याच्यासाठी काय करतो तो वेगळ्या घरी जाऊन चोरी वगैरे करतो। अनेक वर्षांमध्ये वर्ष निघून जातात आणि या वर्षांमध्ये अजामिला हा वेश्या स्त्रीकडनं 9 मुलाचा तो पिता होऊन जातो आणि आता तो धाव्या मुलगा धावा दहावी वेळा तो त्याची आई त्याची बायको आहे ती धाव्या मुलगाला जन्म देणार आहे। तर त्यावेळी काय होतं की त्याचे त्याने आपल्या जे पहिल्या जे 25 वर्ष त्याला जेव्हा तो ब्रह्मचारी आश्रम मध्ये होतो त्याने वेगवेगळे यज्ञ केल्यामुळे त्याचे काही चांगले मित्र असतात, तर ते म्हणतात की तू आता तू धाव्या जे मुलाचं जे तुझ्या घरी जन्म येणार आहे तर त्याचं नाव तू नारायण असं ठेव। तर तू म्हणतो तुम्ही जर मला सांगत असेल तर मी त्याचं नाव नारायण ठेवतो, मला काही हरकत नाही। आणि आता त्याचा धावा जो पुत्र आहे तो जन्माला येतो, त्याचं नाव तो नारायण ठेवतो। आणि आता आपण काय असतं जेव्हा आपला जो शेवटचा जो मुलगा असतो त्याच्यावरती आपली खूप आसक्ती असते, आपल्याला खूप प्रेम असतात, तर आता अजामिला काय करतो रोज सकाळी उठल्यावरती तो हाक मारतो नारायण उठला की नाही, नारायणने आंघोळ केली काय, नारायण चहा पिला काय, नारायण दूध पिलं काय, नारायण कुठे आहे, नारायण काय करतो। तर पूर्ण दिवस तो नारायण 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 असं वेगवेगळ्या जे काय त्याचा मुलगा करायचा त्याच्यावरती तो हाक मारून भगवंताचा नाम घ्या। आपण तुम्हालाही माहित असेल की पूर्वी 40-50-60 वर्षापूर्वी आपले आजोबा वगैरे त्यांचं नाव देवाचं नाव घेतो, त्या त्या निमित्ताने आपण आपल्या भगवंताचा नाम घ्यायचा। तर इथेही अजामिल आहे तो आपल्या मुलाचं नाव घेतो नारायण नारायण आणि पूर्ण दिवस तो नारायण नारायण असं बोलत असल्यामुळे त्याची जेव्हा मृत्यू वेळी होते तेव्हा तो आपल्या मुलगाला हात मारतो की नारायण नारायण मला पाणी दे, मला औषध दे, मला गळ्यामध्ये कफ झालेला आहे। परंतु त्याचा जेव्हा शेवटचा जीव जायला असतो तेव्हा हे तुम्ही दोन चित्रामध्ये बघू शकतात, इथे विष्णुदूत आणि इथे यमदूत हे दोघे इथे त्याच्या त्याच्याकडे येतात, कारण त्याने नारायणचं स्मरण केलं म्हणून विष्णुदूत त्याच्या मदतीला येत आहेत आणि त्यांचा मृत्यू वेळ आली म्हणून त्याचे यमदूत आहे ते इथे त्याचा आत्मा त्याचं शरीर घ्यायला येतात। तर या दोघांमध्ये भांडण होतात आणि शेवटची हे जे यमदूत आहे ते तिकडनं निघून जातात आणि हे जे विष्णुदूत आहे
ते तिकडे येतात आणि त्याची जी आत्मा आहे त्याला परत घेऊन येतात आणि त्याला हे आत्मा परत येण्यामुळे तो काय करतो, त्याला आता स्मरण होतं की माझा जो विहित काय ब्राह्मण आहे तो काय आहे, तर मी भगवंताचं नामस्मरण केले पाहिजे. मरण नंतर परत तो आपण भगवंताचं नामस्मरण करतात म्हणून भगवान स्वतः त्याला गोलोका वृंदावनकडे घेऊन जात. आपण स्वतः आपण गरुडावरती गडावरती त्याला घेऊन जातात. तर असा या श्लोका आणि या कथाचं तात्पर्य. जर आपण ही मृत्यूच्या वेळी जर भगवंताचंच नाम कितीही जर आपण रस्त्यावरती आपण फाटे पडले तरी जर आपण शेवटच्या वेळी जर आपण त्याचं स्मरण केलं तर आपण निश्चितपणे भगवंताचा जो गोलोका वृंद आहे तिथे आपण पोहोचू शकतो, असा या श्लोका आणि या कथाचा तात्पर्य आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण 8.9 माताजी तुम्हाला जमणारे वाचायला कीर्ती माताजी हो, बघा मनुष्याने परम पुरुषांचे सर्वज्ञान पुरुष राहणारा नित्य नित्य अपूर्पेक्षाही सूक्ष्म सर्वांनी गोष्टीची हीच पालन करत होती आणि कल्पना ही जातात असेल आश्चर्य तर आपण आणि नित्य पुरुष या स्वरूप मध्ये यांनी केलेले पाहिजे. परम पूज्य सूर्य प्राणाने तेजस्वी आहे, ते भोवती प्रकृतीच्या पडले अधिक दिसतात आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण माता. तर इथे भगवंत इथे मनुष्याने परमपुरुषाचे सर्वज्ञ त्याला सर्व सर्वच गोष्टीचं ज्ञान आहे, पुरातन आहे. कारण ते काल मी तुम्हाला ध्रुव महाराजचं उदाहरण दिलं होतं, भगवंत द्वापर युग मध्ये आले पण त्यांचं नामस्मरण सत्ययुग मध्ये, म्हणजे ते पुरातन आहे. ते नियंत्रण आपल्या सर्व गोष्टीचे नियंत्रण. आपण भौतिक जगतामध्ये येतात तेव्हा आपण त्रिकोणी माया बांधलेलं जातं, परंतु ते त्याच्या पलीकडे असल्यामुळे ते आपल्या नियंत्रण आहे. ते अणुपेक्षा सूक्ष्म आहे. कालही मी तुम्हाला एका मृगारीची तुम्हाला एका कथा सांगितली, त्याच्यामध्येही मृगारी जो जेव्हा तो पूर्णपणे जेव्हा भगवंताला शरणेला जातो तेव्हा एका छोट्या मुंगीलाही तो मारत नाही, म्हणजे तो अणुपेक्षाही सूक्ष्म या शरीरामध्ये जातो आणि मोठ्यात मोठा हत्तीच्या शरीरामध्येही असतो. त्या सर्व गोष्टीचे पालन करता आहे आणि सर्व भौतिक कल्पनाचा अतीत असणार आहे. ते अचिंत्याने नित्य पुरुष या स्वभाव रूपामध्ये ते ध्यान केले पाहिजे आणि परम पुरुषाचे सूर्यप्रमाणे तेजस्वी आहेत आणि ते भौतिक प्रकृतीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहे. आपलं शरीर काय आहे, भौतिक शरीर आहे, म्हणजे आपलं जे पंचमहाभूत आहे आणि जे मंद बुद्धी आणि अहंकार हे वस्तूने आपलं शरीर आहे, परंतु भगवंताचं शरीर काय आहे, दिव्य आहे. म्हणून ते जन्माला येत नाही, ते अजन्म आहे, ते फक्त अवतीर्ण करतात. म्हणजे त्यांचं जे स्वरूप आहे ते दिव्य स्वरूप असल्यामुळे आपण नेहमीही त्यांचंच आपण हे स्मरण केले पाहिजे. आणि हे रूप कुठलं आहे ते श्याम सुंदर मुरली मनोहर इथे तुम्ही चित्रामध्येही बघू शकता. तर असं आपण जेव्हा दिव्य स्वरूपाचं जेव्हा आपण चिंतन करतात तर नेहमी आपणही भगवंताचं जो गोलका वृंद आहे तिथे आपण पोहोचू शकतो, असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. इथे तुम्हाला दोन चित्रामध्येही बघू शकता. तर वेगवेगळे देवी देवताही त्यांचं स्मरण केलं. इथे तुम्ही भगवान श्री शंकर आपल्या पत्नी पार्वती माता सोबतही त्यांचा स्मरण करत असा तुम्ही बघू शकता. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण 8.15 मामुपेत्ते पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम नानु नुनवंती महात्मानस संसिद्धिं परमागतः. मला प्राप्त झाल्यानंतर महात्मे जे भक्तीमध्ये योग्य आहेत ते कधी या तात्पुरत्या जगात परत येत नाहीत, जे दुःखाने भरलेले आहे कारण त्यांना सर्वोच्च पूर्णता परम सिद्धी प्राप्त झाली आहे. हरे कृष्ण.
हरे कृष्ण माताजी। तर जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण या भौतिक जगामध्ये राहतात, ते इथे काय आहे, तर जन्म मृत्यू आणि जरा व्याधी आहे। आपण जर त्यांच्या जर गोलका वृंदामध्ये गेले तर आपल्याला तिथे त्यांच्या आपण शाश्वत पार्षद म्हणून तिथे आपल्याला जागा भेटली, तर आपण त्या परत आपण ह्या मृत्यूलोकामध्ये येऊ शकत, आपल्याला यायची गरज नाही, आपण आपण येऊ शक आपण येणार नाही। तर इथे भगवान हेच सांगायचा प्रयत्न केले या श्लोकात, मला प्राप्त झाल्यानंतर महानात्मा जे भक्तीमध्ये योग्य आहे ते कधी या तात्पुरत्या जगात परत येत नाही, जे दुःखाने भरलेले आहे कारण त्याने सर्वोच्च पूर्णता प्राप्त झालेली आहे। म्हणजे इथे तुम्ही बघू शकता की आपण जेव्हा भौतिक जगामध्ये येत असतात तेव्हा आपण वेगवेगळ्या इथे आपण हे जे ओलांडण्याचा प्रयत्न करतात, पण आपण जर भगवंताचं नाम स्मरण केलं तर इथे तुम्ही बघतात की तिथे एका दरवाजा आहे, एका तिकडनं आपण त्यांच्याकडे जाऊ शकतो, आपल्याला इथे उडी मारायची गरज नाही। फक्त आपण भगवंताचं स्मरण केलं तर आपण त्याचा गोलकावरून तिथे जाऊ शकतो। हे जे जन्म मृत्यू जरा व्याधीचं हे जे चक्र आहे तिकडनं आपण ते बाहेर निघू शकतो, आपल्याला इथे उडी मारायची गरज नाही, असा या श्लोकाचा तात्पर्य आहे। हरे कृष्ण माता। हरे कृष्ण 8.16 भौतिक जगतातील सर्वोच्च ग्रहापासून खालपर्यंत सर्व दुःखाची ठिकाणे आहेत, जिथे वारंवार जन्म आणि मृत्यू होतो। परंतु हे कुंतीच्या पुत्रा, जो माझ्यासाठी निवासस्थानी पोहोचतो तो पुन्हा जन्म घेत नाही। हरे कृष्ण। हरे कृष्ण माताजी। तर इथे मी तुम्हाला सांगितलं की आपण स्वर्गामध्ये गेले तर तिथेही आपण जास्तीत जास्त जेव्हा जे काही आपण पुण्यकर्म केले तोपर्यंत आपण स्वर्गामध्ये राहू शकतो, आणि तिकडनं जेव्हा आपलं जे पुण्यकर्माचं जे आपण आपण क्षीण होतं ते आपण परत या पृथ्वीवरती येतात। आणि पृथ्वीमध्ये तर काय असतं तुम्ही मला माहित असेल, आता किती 1.5-2 वर्ष झाले तर युक्रेन आणि ह्याचं रशियाचं युद्ध चालू आहे, आणि अनेक अनेक जे लोक आहेत ते दोन देशाचे लोक आहेत त्यांना अनेक यातना आहे, आणि नरक मध्ये तर फक्त वेदनाच आहे। तर इथे भगवंत हेच आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे की भौतिक जगाला सर्वोच्च ग्रहापासून, म्हणजे भौतिक जगाचा सर्वोच्च ग्रह हा स्वर्ग लोक आहे, आणि त्या ग्रहापासून खाली खालीपर्यंत सर्व दुःखाचे ठिकाण आहे, जिथे वारंवार जन्म मृत्यू होतं। परंतु हे कुंती पुत्रा, जो माझ्या निवासस्थान म्हणजे त्यांचा जो निवासस्थान आहे गोलका वृंदा, जर आपण तिकडे गेले तर ते आपण परत या मृत्यू लोकामध्ये परत आपण येणार नाही, असा या श्लोकाचा तात्पर्य आहे। हरे कृष्ण माताजी। हरे कृष्ण 8.17-19 मानवी गणनेनुसार ब्रह्मदेवाचा एक दिवसाचा कालावधी म्हणजे 1000 युगे एकत्र केली जातात, आणि त्याच्या रात्रीची कालावधी देखील असाच आहे। जेव्हा ब्रह्माचा दिवस प्रकट होतो तेव्हाही जीवसृष्टी अस्तित्वात येते, आणि ब्रह्माच्या रात्रीच्या आगमनाने ते सर्व नष्ट होतात। पुन्हा पुन्हा तो दिवस येतो आणि हा प्राणी यजमान सक्रिय असतो, आणि हे पार्थ पुन्हा रात्र पडते आणि ते असह्यपणे विरघळतात। हरे कृष्ण। हरे कृष्ण माताजी। जसं मी आपण 4थ्या अध्यायामध्ये जेव्हा आपण भगवद्गीतेचा जेव्हा आपण इतिहास अभ्यास केला तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की 4 युग म्हणजे एक दिव्य युग होतं, नंतर त्याचा मन्वंतर, नंतर एक कल्प असं, आणि 14 कल्प आणि एक संध्या म्हणून ते का भगवंताचा ब्रह्माचा एक दिवस होता। तर इथे पण हेच भगवंताने सांगायचा आपल्याला प्रयत्न केला की कालाविधी म्हणून 1000 युग एकत्र केल्या जातात आणि त्यांची रात्रीची कालाविधी तशीच असतात। तर जेव्हा भगवंताचा दिवस प्रकट होतो जेव्हा तेव्हा आपल्या जीवसृष्टी आहे जी भौतिक सृष्टी आहे ती अस्तित्वात येते, आणि ब्रह्माची जेव्हा रात्री आगमन होते तेव्हा ही सर्व सृष्टीचे नाश होतात, आणि जेव्हा जेव्हा पुन्हा पुन्हा दिवस होतो तेव्हा प्राणी यजमान सर्व सक्रिय होतात, आणि परत जेव्हा रात्री होते तेव्हा हे सर्व निश्चयपणे विरघळतात आणि म्हणजे त्यांचा मृत्यू होतात, असा या 8.17-19 हा तात्पर्य आहे। हरे कृष्ण माताजी। आठ पॉइंट 20 याहून अन्य एक अव्यक्त प्रकृती आहे, जी या व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थांच्या पलीकडे आणि सनातन आहे। ती परा आणि अविनाशी आहे। संपूर्ण जगताचा प्रलय झाला तरी ती प्रकृती नष्ट होत नाही। हरे कृष्ण। हरे कृष्ण माताजी। तर भगवंताचं जे शाश्वत धाम कुठे येतं ते गोलोका वृंद आहे, त्याच्या खाली आणखीन एक धाम आहे ज्याला आपण वैकुंठ धाम आहे, त्यांच्या खाली एका
जे गर्भोदक्ष आहे विष्णू आहे त्यांचं धाम आहे, तिथे भौतिक सृष्टी आहे. तर इथे भगवंत हेच आपल्याला सांगायचा प्रयत्न आहे, आपण जे भौतिक सृष्टीमध्ये जिथे आपण गर्भोदक्ष आहे विष्णूच्या आपलं त्यांच्या नियंत्रणामध्ये आहे, त्याच्यामध्ये जेव्हा प्रलय होतं तेव्हा सर्व प्रकृती नष्ट होऊन जाते, परंतु भगवंताचे जे गोलका वृंद आहे तिथे याहून गोलका वृंदामुळे ते जर प्रलय तिथे प्रलय येत नाही, कारण ते भगवंताचं शाश्वत धाम आहे. तर आपण जेव्हा भगवंताचं शाश्वत धामावरती गेलं तर आपल्यालाही हे प्रलय वगैरे आपल्याला काही करू शकत नाही, असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. तर इथे आपण हे गोलका चार्ट इथे आपण अभ्यास करू. तुम्ही इथे डाव्या चित्रामध्ये जे गुलाबी तुम्हाला जे पिंक कलरचं तुम्हाला दिसते ते इथे तुम्ही बघू शकता, ते गोलका वृंद आहे, ही भगवंताचं जे शाश्वत धाम आहे. त्याच्या खाली पलीकडे जर खाली आपण तुम्ही ब्ल्यू कलर मध्ये तुम्हाला बघू शकता, त्या तो ते काय आहे, ते भगवंताचं वैकुंठ धाम आहे. आणि खालची जे चित्रामध्ये तुम्हाला गर्भोदक्ष आहे विष्णू, जसं मी तुम्हाला सांगितलं की त्यांचं विस्तरण आहे. तर इथे आपण जे मी तुम्हाला सांगितलं की हे जे भगवंताचं जे शाश्वत धाम आहे गोलका वृंद, आणि त्याच्या खाली हे आहे आपला वैकुंठ धाम, आणि इथे आपण जे जे ब्रह्मलोक आहे तिथे हे सात हे 14 लोक आहे, ते 14 लोक वरती आपण पुढे अभ्यास करणार आहोत. तर आपण इथे खाली जे इथे आपण इथे स्थित आहे, आपण या 7व्यामध्ये इथे आपण स्थित आहे. जर आपण कितीही प्रयत्न केले तर आपण ब्रह्माकडे आपण स्वर्ग लोक म्हणजे आपल्या जो लोक आहे भूर लोक आहे त्याच्यावरून आणखीन 2 लोक म्हणजे स्वर्ग लोक पर्यंत जास्त जास्त जाऊ शकतात. पण आपण आपल्याला कुठे जायचंय तर आपल्याला इथे भगवंताचं शाश्वत धाम आहे वरती, इथे तुम्ही गुलाबी चित्रामध्ये बघू शकता. आपल्याला तिकडे गेल्यावरती हे जे काही प्रलय वगैरे होतात ते इथे होऊ शकत नाही, आपण जर इथे गेल्यावरती गेल्यावर गेल्या तर इथे भगवान हेच आपल्याला सांगायचा प्रयत्न केलाय की तू जन्ममृत्यूच्या जरा व्याधी कुठे असतात, तर हे आपल्याला फक्त हे गर्भोदक्ष विष्णूचं जे लोक आहे जिथे ब्रह्मा इथे वरती बसलेले तुम्ही बघू शकता, तिथे जन्ममृत्यूचं चक्र आहे. परंतु जे गोलका वृंद आहे तिथे असा कशी काही गोष्ट घडत नाही, असा या श्लोकाचा आणि हे गोलका वृंदाचा कथा तात्पर्य आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण मुकुंद माला स्तोत्र कृष्ण त्वडी तापद पंकजा पंजरातम अदैव मी विशतु मानस राजा हंस प्राण प्रयाण समये कफवात पित्ते कंठ वरोदन विद्धो स्मरण कुटसते. हे कृष्णा ज्याप्रमाणे राजहंस कमळाच्या फुलांच्या देठाच्या चक्रव्यूहात प्रवेश करतो त्याचप्रमाणे माझ्या मनाला त्वरित तुझ्या कमळाच्या फुलासारख्या चरणांना अर्पण करण्याची परवानगी द्या. जेव्हा माझ्या शेवटच्या श्वासाच्या क्षणी माझा घसा शारीरिक विनोदवायू पित्त आणि कफ यांच्या क्रियेने अंकुचन पावतो तेव्हा मी तुझे स्मरण कसे करू शकेन. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. जर असं मी तुम्हाला मृत्यूच्या वेळी आपण काय होतं तर आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे आपल्याला पीडा होतात, तर इथे मुकुंद महाला स्तोत्र म्हणजे राजा कुरुक्षेत्र यांनी कुबासाठी चांगली प्रार्थना केली की भगवंत आता माझं शरीर चांगलं आहे, आता मला सगळ्या गोष्टीचं स्मरण होतं, तर त्यावेळी जर तू मला आपल्या शरणेला घेऊन जा. तर कारण जेव्हा आपली जेव्हा आपण मृत्यू समय होतो तेव्हा आपल्या शेवटच्या श्वासामध्ये काय होतं तर आपला जो माझा शरीराचा जो विनोद वायू आहे नंतर पित्त आणि कफ यांच्या क्रियाने आकुंचन पावतो, आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये इतकी पीडा असल्यामुळे आपण भगवंताचं नामस्मरण करू शकत नाही, असं म्हटलेलं गेलंय. जेव्हा आपण आपले मृत्यू होत मृत्यूचे क्षण येते तेव्हा 100
विशिष्ट दंश असतात, इतकी आपल्याला पीडा होते. तेव्हा आपल्याला इतकी पीडा असल्यामुळे आपण भगवंताला कसं स्मरण करू शकणार? तर इथे म्हणून राजा कुलक्षेत्र भगवंताला म्हणतात की आता माझं शरीर चांगलं आहे, तेव्हाच तू मला तुझ्या शरणेला घे, असा या प्रार्थनेचा आणि या श्लोकाचा तात्पर्य आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण 8.28 वेदेषु यज्ञेषु तपसु चैव दानेषु यत्पुण्य फलं प्रदिष्टम् अत्यत्ति सतत् सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानमुपेति चाध्यम्. जो मनुष्य भक्ती मार्गाचा स्वीकार करतो तो वेद्याध्ययन तपस्या दान देणे किंवा दार्शनिक तथा सकाम कर्म इत्यादी करण्यापासून जे फळ प्राप्त होते त्या फळापासून वंचित होत नाही. केवळ भक्तिपूर्ण सेवा केल्याने त्याला हे सर्व प्राप्त होते आणि अखेरीस त्याला परम शाश्वत धामाची प्राप्ती होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. तसं मी तुम्हाला सांगितलं की आपण जर नेहमी फक्त भगवंताचं स्मरण केलं तर ते वेदाचं अध्ययन, तपस्या, दान किंवा दार्शनिक तथा सकाम कर्म इत्यादी कारणापासून जे फल प्राप्त होते त्या फलापासून वंचित होत नाही. कारण आपण, मी तुम्हाला सांगितलं की आपण कितीही दान तप यज्ञ केलं तरी आपण भगवंताला जेव्हा आपण त्यांना अर्पण करत नाही तेव्हा आपण परत हे सकाम कर्म होतं, आपण कर्माचा बंधन बांधलेले जातात. म्हणून आपण जर भक्ती मार्गाचा स्वीकार करतो, आपण फक्त भगवंताचं स्मरण केलं तर आपण फक्त भक्तीपूर्ण त्यांची सेवा केली तर आपण भगवंताचा तर परमधाम शाश्वत दान गोलाका म्हणून, जसं मी तुम्हाला गोलका चार्टम चार्ट जो होता त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं की आपण गोलका वृंदामध्ये गोलका वृंद मध्ये पोहोचू शकतात, तर त्याच्यासाठी आपल्याला फक्त त्यांची भक्तीपूर्ण सेवा केली पाहिजे. आपण कितीही वेदाचं अध्ययन केलं, तपस्या केली, दान केलं किंवा आपण सकाम कर्म केलं तरी त्याला त्याचा जो फळ आहे तो आपल्याला फक्त स्वर्ग लोक पर्यंत आपल्याला घेऊ शकतात, आपण गोलका वृंदावनापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि गोलका वृंदावन पोहोचण्यासाठी आपल्याला काय करावं तर आपण त्याचं नेहमी स्मरण केल्यावरती आपल्या जेव्हा मृत्यू वेळ येते तेव्हाही आपण त्याचं स्मरण केलं तर आपण त्यांना घेऊ शकतो. आपण 8.5 आणि 8.6 मध्येही त्याचा अभ्यास केलाय. म्हणून मी सर्वांना तुम्हाला विनंती करेन की नेहमी तुम्ही भगवंताचं स्मरण केलं पाहिजे, तेव्हाच तुम्ही भगवंताचा जो गोलोका वृंद आहे तिथे जो शाश्वत धाम आहे तिकडे जन्म मृत्यूचं चक्र नाही, तिथे तुम्ही पोहोचू शकतात, असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. इथेच आपला 8वा अध्याय इथे पूर्ण होतं.